करने जो काम चालू आहे हे कोणकोणते एरियामध्ये कोणकोणते स्पॉट आहे? गंगाराम प्लॉट मध्ये करतो आपण सील. विशाल नगरपालिकेची आज प्राण साहेबांकडे मीटिंग होती. त्या प्राण साहेबांकडे मीटिंगमध्ये सीओ मॅडम आणि त्यांनी सांगितलं की आमच्या नगरपालिकेकडे फंड नाही आहे बॅरिकेड लायला. आता पंचशील नगरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळलेला आहे. आता 5 रुग्ण झालेले आहे आपल्याकडे भुसावळ शहरामध्ये. तर वरतून असे आदेश आलेले असे की पूर्ण भुसावळ शहरामध्ये जे तिथे जे पेशंट सापडले ते एरिया पॅक करायचे सांगितले, सील करायला सांगितले. भुसावळ नगरपालिकेकडे फंड नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही स्व खर्चाने आता हे सर्व पॅकिंग करून घेतो आहे. आमचा वार्ड गंगाराम प्लॉट एरिया पूर्ण तुम्ही स्वतःने आम्ही आता हे बल्ले आणलेले आहे, दोरे आणलेले आहे, हे मजूर पण लावलेले आहे. बल्ल्या कितीपर्यंत आलेले आहेत? बल्ले आणि हे आणले आम्ही 15,000 बल्ले आणल्या, 2,500 दोरी आली आणि आता हे 5,500 रुपये लोकांची मजुरी आहे. असं 20,000-25,000 जाईल सर्व पैसे. तर हे कुठकुठलं सील करणार तुम्ही? गंगाराम प्लॉट पूर्ण गंगाराम प्लॉट सील करू आणि फक्त अष्टभुजा मंदिराजवळून एकच रस्ता चालू राहील तो जाणं येण्यासाठी. फक्त मुख्य एकच रोड चालू राहणार? मुख्य फक्त अष्टभुजा मंदिराच्या समोरचा एकच रोड चालू राहील. तिथे पण आमचे वार्डातले मुलं 3 शिफ्ट करणार आहे. 3 शिफ्टमध्ये ते मुलं तिथे थांबतील आणि ते 3 शिफ्टमधून ते जे वार्डातले लोक आहे फक्त त्यांनाच एंट्री देणार आहे. बाहेरच्या लोकांना एंट्री देणार? बाहेरच्या लोकांना एंट्री नाही आहे.